नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील तासाला आपण त्रिकोणांच्या एकरूपतेमध्ये त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या अभ्यासल्या। त्यामध्ये पहिली कसोटी आपण अभ्यासली बाकोबा कसोटी। काय बाकोबा कसोटी? एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण याच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात। त्यानंतर दुसरी कसोटी आहे बा 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 कसोटी। तर बा 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 कसोटीमध्ये बाजू 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 एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात। त्यानंतर तिसरी कसोटी आहे को बा को कसोटी। को बा को कसोटीमध्ये कोण बाजू आणि कोण एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण आणि समाविष्ट केलेली बाजू याच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार एकरूप असतात। तर बघा या ठिकाणी दोन कोण आणि समाविष्ट केलेली बाजू म्हणून को बा को, इथं दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण म्हणजे बा को बा कसोटी। चौथी जी कसोटी आहे ती आहे को को बा कसोटी। आता ही कसोटी आपण बा को को अशी सुद्धा लिहू शकतो। को को बा म्हणजे कोण कोण आणि बाजू किंवा बाजू कोण कोण म्हणजे अगोदर बाजू असेल आणि त्याच्या लगत पुढचे दोन कोण असतील किंवा दोन सलग कोण आणि नंतर त्याच्या पुढील बाजू। आता को को बा आणि को बा को मध्ये काय फरक आहे बघा, इथे सुद्धा दोन कोण एक बाजू, इथे सुद्धा दोन कोण एक बाजू आहे, परंतु या को बा को कसोटीमध्ये दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू असल्यामुळे तो को बा को कसोटी येईल ती। आणि या ठिकाणी मात्र दोन कोण आहेत, समाविष्ट बाजू नाही, कोणांच्या पुढील बाजू म्हणजे या कोणाच्या लगतची बाजू येईल म्हणून याला को को बा कसोटी असं म्हणायचं आहे। आणि सगळ्यात पुढे कर्णभुजा कसोटी। प्रत्येक कसोटीच्या नावामध्ये त्या ठिकाणी काय कशाचा समावेश होतो हे दिलेला आहे। प्रत्येक कसोटीच्या नावातच दिलंय किती कोण आहेत किती बाजू आहेत। आणि ही जी कसोटी कर्णभुजा ही काटकोन त्रिकोणांसाठीची कसोटी आहे। यामध्ये काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू कर्णभुजा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू याच्याशी एकरूप असेल तर त्या ठिकाणी कर्णभुजा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात। आणि या एकरूपतेच्या कसोट्यांमध्ये तुम्हाला माहीत आहे की एकाच एक संगती ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। या कसोटींचा उपयोग करून आपण सराव संच 13.2 सोडवूया। तर सराव संच 13.2 मध्ये त्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, आपल्याला तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि सूचना दिली पुढीलपैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोणात सारख्या कोणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत। प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते लिहा। प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक हे त्या ठिकाणी सांगायचे आहे। तर बघा पहिली जी आकृती आहे त्या पहिल्या आकृती कसली आकृती ती आयताची आकृती दिसते तुम्हाला। एम एस सी बी हा आयत आहे, त्याचा कर्ण दिला असल्यामुळे त्याचे दोन त्रिकोण तयार झाले। कोणकोणते दोन त्रिकोण झाले? त्रिकोण एम एस टी आणि त्रिकोण टी बी एम, टी बी एम किंवा एम बी टी अशा पद्धतीने दोन त्रिकोण त्या ठिकाणी आपण लिहिले। सारख्या कोणांनी दाखवलेले जे काही आहेत ते काय आहेत? एकरूप घटक आहे। मग सारख्या कोणांनी तुम्हाला काय दिसतंय? एम एस बाजू टी एम बाजू टी बी बाजूशी एकरूप आहे। बाजू एम एस एकरूप बाजू टी बी, एम एस बाजूनी टी बी बाजूशी काय आहे? एकरूप आहे। दोन्हीमध्ये एस कोण आणि बी कोण दोन काटकोण दाखवलेले आहेत म्हणजे कोण एम एस टी एकरूप कोण टी बी एन
डी एम हे दोन्ही कोणता आहे काटकोन आहे प्रत्येकी हे 90 अंशाचे आहे म्हणून काटकोन आहे म्हणजे काटकोन त्रिकोणांची कसोटी आपण या ठिकाणी वापरणार आहोत दोन्हींचा जो कर्ण आहे त्यांच्या सामायिक बाजू आहे ती बाजू किंवा कर्ण म्हणा कर्ण एम टी एकरूप कर्ण एम टी एका त्रिकोणाचा काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्ण आणि बाजूशी एकरूप आहे म्हणजे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप असतील एम एस टी एकरूप त्रिकोण टी बी एम या ठिकाणी त्रिकोण एम एस टी एकरूप त्रिकोण टी बी एम कुठल्या कसोटीनुसार कर्णभुजा कसोटीनुसार तर एकाच एक संगती त्या ठिकाणी कसे लिहिणार एम एस टी एम एस टी आणि टी बी एम ही त्या ठिकाणी एकाच एक संगती आहे या एकाच एक संगतीवरून समान खुणांनी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवणार आहात एम एस बाजू टी बी बाजूशी एक रूप आहे एम एस आणि टी बी हे तुम्हाला दिलेलं आहे बरोबर मग राहिलेली एस टी बाजू ही बी एम बाजूशी एक रूप असणार एस टी बाजू एक रूप बी एम आणि राहिलेले जे कोण आहेत दोन कोण ते दोन कोण कुठले असणार आहेत बघा कोण एम हा कोण टी शी एक रूप आहे म्हणजेच काय कोण एस एम टी एस एम टी एक रूप कोण बी टी एम त्यानंतर हा जो कोण आहे टी कोण या त्रिकोणातला टी कोण हा या त्रिकोणातला एम कोण अशी एक रूप आहे म्हणजेच एम टी एस किंवा एस टी एम एस टी एम एक रूप कोण बी एम टी हा एम कोण आणि हा टी कोण दोन्ही काय एक रूप आहे अशा प्रकारे त्रिकोण बाजू जे आहेत कोण जे आहे जे सारख्या कोणाने दाखवले ते त्रिकोणावरून सारख्या कोणाने दाखवलेलं लिहायचं त्यावरून कसोटीचं नाव लिहायचं एकाच एक संगती लिहून आपण सारख्या कोणाने यामध्ये दाखवलेलं आहे त्या सारख्या कोणाने दाखवलेलं घटक जे आहे ते एकरूप घटक उरलेले संगत एकरूप घटक म्हणून लिहायचे आहे दुसरी आकृती जी दिलेली आहे त्या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा तुम्हाला दोन बाजू ज्या आहेत त्या एकरूप दिलेल्या आहेत तुम्हाला फक्त काय दिलेलं आहे दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत कोणकोणत्या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत तर त्रिकोण पी आर क्यू आणि त्रिकोण एस आर टी या त्रिकोणामध्ये बाजू पी आर बाजू एकरूप आर टी किंवा टी आर पी आर आणि टी आर बाजू एकरूप दिलेल्या आहेत अजून दुसरी जोडी कुठली क्यू आर बाजू एस आर बाजूशी एकरूप दिलेली आहे एवढंच दिलंय तुम्हाला दोन बाजू एकरूप दिलेत फक्त मग तिसरा घटक जो आहे तो एकरूप असलेला आपण शोधायचा आता या त्रिकोणामध्ये पी आर क्यू हा एस आर टी या कोणाशी एकरूप आहे कारण काय ते दोन कोण हे काय विरुद्ध कोण आहेत परस्परांचे आणि विरुद्ध कोण असल्यामुळे ते दोन कोण काय असतील एकरूप असतील म्हणजे एका त्रिकोणाची बाजू कोण बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू कोण बाजूशी एकरूप आहे म्हणजे दोन्ही त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप असणार बाकोबा कसोटीनुसार एकरूप असणार आहे आणि एकाच एक संगती कशी लिहिणार तुम्ही पी आर क्यू एकाच एक संगती पी आर एस पी आर क्यू एकाच एक संगती पी आर एस मग आता या एकाच एक संगतीवरून राहिलेले एकरूप घटक आपल्याला लिहायचे आहे ते एकरूप घटक आपण आकृतीमध्ये दाखवायचे पी क्यू बाजू ही एस टी बाजूशी एकरूप आहे पी क्यू बाजू एकरूप एस टी बाजू त्यानंतर जे राहिलेले दोन कोण आहेत त्या दोन कोणांची नावं आपण लिहूया कोण पी हा कोण क्यूशी कोण टीशी एकरूप असेल बघा कोण पी एकरूप कोण टी म्हणजे कोण क्यू पी आर एकरूप कोण एस पी आर त्यानंतर राहिलेला जो कोण आहे कोण क्यू एकरूप कोण एस म्हणजेच कोण पी क्यू आर एकरूप कोण टी एस आर अशा पद्धतीने एकाच एक संगतीवरून इथं आकृतीत खुणा करायच्या आणि आकृतीवरून राहिलेले संगत घटक जे आहेत ते लिहायचे आहे तिसरी जी आकृती आहे त्या तिसऱ्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण त्या ठिकाणी दाखवले कोणकोणते दोन त्रिकोण आहेत बघा
DCH आणि त्रिकोण DCA या दोन त्रिकोणांमध्ये फक्त दोन कोण एकरूप दाखवलेले आहेत तुम्हाला. कोणकोणते दोन कोण एकरूप दाखवलेले? कोण DCH आणि कोण DCF हे दोन कोण एकरूप आहेत सारख्या कोणाने दाखवले. त्यानंतर कोण DHC एकरूप कोण DFC हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांचे एकरूप आहे. तिसरा घटक जो आहे तो आपण शोधला DC बाजू जी आहे ती दोन्हीमध्ये काय आहे सामायिक आहे म्हणून ती दोन्हीमध्ये एकरूप असतील. म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्याच्या पुढील बाजू को कोपा बरोबर दोन कोण आणि पुढील बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण आणि त्याच्या पुढील बाजूशी एकरूप आहे म्हणून दोन्ही त्रिकोण कोकोबा कसोटीनुसार एकरूप असतील. आणि एकाच एक संगती लिहिताना डी सी एच आणि बी सी एफ अशी लिहायची. म्हणजे कोण डी हा डीशी एकरूप असेल, कोण सी हा सीशी एकरूप असेल, कोण एच हा एफशी एकरूप असेल. हे दोन कोण एकरूप दिलेलेच आहेत म्हणजे हा कोण डी आणि हा इथला कोण डी एकरूप असणारेच. म्हणजे कोण सी डी एच एकरूप कोण सी डी एफ. बाजू ज्या राहिलेल्या आहेत त्या कोणकोणत्या बघा. बाजू डी एच एकरूप बाजू डी एफ. त्यानंतर बाजू सी एच एकरूप बाजू सी एफ. अशा पद्धतीने त्रिकोण जे आहे त्या त्रिकोणांमध्ये दिलेले घटक एकरूप लिहायचे, त्यावरून कसोटीचं नाव संगती लिहायची आणि संगतीवरून आकृतीमध्ये एकरूप घटक त्या ठिकाणी दाखवायचे आणि उरलेले संगत घटक एकरूप लिहायचे आहेत.